दक्षिण काशी पंढरपुरामध्ये आज नव्याने 64 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे आता पंढरपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ही 684 वर पोहोचली आहे। पंढरपूर शहरातील 42 तर तालुक्याच्या ग्रामीण भागातील 23 अशा 65 व्यक्तींचे आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। पंढरपूर शहर आणि तालुक्यात आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या आता 684 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पंढरपूर शहरामधील 42 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। शहरातील इसबा विभागामध्ये सर्वाधिक 8 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। याशिवाय शहरातील भोसले चौक येथे 3, उमदे गल्ली येथील 3, दत्तनगर येथील 2, गाताडे प्लॉट येथील 2, कालिका देवी मंदिर परिसर येथील 2, पोलीस लाईन येथील 2, विजापूर गल्ली येथील 2 आणि संतपेठ भागातील 2 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। याशिवाय शहरातील अनिल नगर, भादुले चौक, डोंबे गल्ली, फत्तेपूरकर कॉलनी, गोविंदपुरा, जुनी पेठ, कराड नाका, कवटेकर गल्ली, क्रांती चौक, हरिदास वेस, महावीर नगर, मेंढे गल्ली, पद्मशाली धर्मशाळा, उत्पाद गल्ली, व्यास नारायण झोपडपट्टी आणि वांगीकर नगर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे।